नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। यामध्ये आपण अभ्यासणार आहोत मवाळ युग। मवाळ युग म्हणजे काय? मवाळ युगामध्ये कोणकोणते नेते त्या ठिकाणी आघाडीवर होते, मवाळ नेत्यांनी कोणते ठराव मांडले, याविषयी आपण माहिती घेऊया। तर बालमित्रांनो, मवाळ युग हे 1885 ते 1905 हा कालावधी मवाळ नेत्यांचा होता। तर यामध्ये राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यानंतर सुरुवातीचे दशक राष्ट्रीय सभेचं कार्य हे संतपणे पण सातत्याने चालू होते। राष्ट्रीय सभेचे नेते सुरुवातीच्या काळामध्ये वास्तववादी नेते होते व उच्च शिक्षित नेते त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेला लाभलेले होते आणि त्यांनी संघटन कार्य करून त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न केला। पाश्चात्य विचारवंताच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा या नेत्यांवर प्रभाव पडलेला होता। मवाळ नेते जे होते त्या नेत्यावर तत्वज्ञान उदारमतवादी तत्वज्ञानांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्या ठिकाणी प्रभाव पडलेला होता। मग त्यांनी आपला मार्ग ठरवला सनत्शीर मार्ग। सनत्शीर मार्गावर त्यांचा विश्वास होता। सनत्शीर मार्ग म्हणजेच काय? तर सनत्शीर मार्ग म्हणजेच अर्ज विनंत्या करून ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी आपल्या मागण्या मागायच्या आणि मग त्यांचा विश्वास होता की ब्रिटिश सरकार आपल्या मागण्यांचा त्या ठिकाणी विचार करेल, आपल्याला न्याय देईल। अशा मार्गालाच सनत्शीर मार्ग असे म्हणतात। सनत्शीर मार्गांनी मागण्या केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील यावर या मवाळ नेत्यांचा विश्वास होता। या मवाळ नेत्यांमध्ये प्रामुख्याने गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्या ठिकाणी मवाळांचे पुढारी होते, पुढारी म्हणजेच नेते। तर बालमित्रांनो, या मवाळ नेत्यांनी राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारकडे काही ठराव करून मागण्या केल्या। कोणकोणते ठराव केले? तर त्यांनी त्या ठिकाणी प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत असा ठराव केला, तसेच सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात हाही ठराव केला। त्यानंतर वाढत्या लष्करी खर्चात कपात करावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे अशा प्रकारचे ठराव त्या ठिकाणी मवाळ नेत्यांनी केले। आणखी एक प्रकारचा ठराव त्यांनी केला की कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी, म्हणजे हे स्वतंत्र असावेत अशी मागणी मवाळांनी केली राष्ट्रीय चळवळीत। त्यानंतर ब्रिटिशांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला। फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करून त्या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ कशी मागे पडेल, कशी फूट पडेल यासाठी ब्रिटिशांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायला सुरुवात केली। धन्यवाद।